आकाशवाणी मुंबई। रज़ाक भाई, ओ रज़ाक भाई, कोई त्याला मी धार लावतोय ना, मध्ये बोलू नकोस। काय म्हणतोस? काय म्हणणार, बस एवढंच, खजुराच्या झाडाचा रस काढायची विद्या मला शिकवणार ना? अरे माझे तीन तर शागिर्द आहेत, मकबूल सिकदार, इस्माईल काजी आणि तिसरा तू, आणि या तिघात तू मला अधिक आवडतोस। तरी एक गोष्ट मात्र। का थांबलात का? सांगा ना रज्जाक भाई। खरं सांगायचं म्हणजे तुझा चेहरा रस काढणाऱ्या गाची सारखा दिसत नाही। माजू खातून बीबी, तुला हसायला काय झालं? बरोबर सांगितलं तुम्ही, मुतालिफ मियाच्या डोक्यावरचे कुरळे केस, त्यातून जाणारा तो नदीच्या लहरी सारखा तिरका भांग आणि कोयत्याच्या पात्याप्रमाणे चकाकणारं शरीर। ए बीबी, काय पिदाबिदा झालीस की काय तू त्याच्यावर? भलतच काय बोलताय, तुम्ही जे सांगितलं तेच मी बोलले। भाभी, रज्जाक भाई काही भलतच बोलले नाही दा, आपल्या आपल्यातलंच हे गमतीचं बोलणं। हा रज्जाक भाई, रस काढायच्या विद्येचं बाजूलाच राहिलं। अरे कसली विद्या घेऊन बसलास, आणि मला येत तरी काय? एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या हातानं धार काढलेला कोयता म्हणजे रस काढायची जादूची काठी। कोयत्याचा स्पर्श होताच खजुराच्या झाडातील सारा गोड रस बाहेर आलाच म्हणून समज। हा रस काढणं म्हणजे झपाझप शेत कापणं नव्हे, याला म्हणतात खजूर कापणं। आपला कोयता खजुरही कापेल आणि झाडावर मायाही करील। वा मिया, आता हेच पहा ना, माझी बायको माजू खातून बी, मी तिच्यावर खेक असतो तसेच तिचे लाडही करतो। हो, केव्हा हो लाड केलेत? माझा सारा जन्म खजुराचा रस उकळवण्यात वाया गेलाय। भाभी, तुमच्यातल्या प्रेमाच्या आणि लटका भांडणाविषयी कुणाला माहिती नाही, पण तुमच्या या रस उकळण्याच्या हातोटी बद्दल सारे खरेदीदार खूप चर्चा करतात। ऐक, केवढं तुमचं नाव आहे बाजारात भाभी। आता प्रेमाविषयी म्हणायचं तर प्रत्येक माणूस ते मनोमनी जाणतो। मुतालिफ मिया, मी गेल्यावर तूच या देशातला सगळ्यात मोठा रस काढणारा गाची होणार आहे। अशुभ कशाला बोलताय मिया? मन तर सांगतय की रसाचा हा मोसम संपायच्या आत आपण संपणार, दर्या पार होणार। नका रज्जाक भाई, असं बोलू नका। मुतालिफ ऐक, खजुराचं झाड असतं रसवंती नारीसारखं। तुला कुठला रस पाहिजे सांग, तरुण वयातल्या प्रेमाचा कोमल रस की गोड रसापासून बनलेला पटाली गुळ? बोल काय पाहिजे? मिया, आपल्याला तर दोन्ही पाहिजे। मिया, तुला दोन्ही का नाही लागणार? एक तर तू तरणा बांड आहेस, आणि दुसरं म्हणजे तुझ्या शरीरातून सळसळणारं उष्ण रक्त, तुला दोन्ही का नाही लागणार? तारुण्य आणि रूप माणसाला खूप भडकवत। जाऊ दे, माझा हुक्का तयार करून आण बीवी। हो, रस काढण्यापूर्वी एक दोन कश मारून घेतो। आणते हा? मुतालिफ, नववधू साज श्रृंगार करील, नखरे करील कि तू काढलेल्या रसाचे 20-20 हंडे उकळता उकळता स्वतःला काळवंडून घेईल। मिया, ती दोन्ही करील, मी असलीच बायको घरी आणीन। म्हणजे एकाच आकाशात एकाच वेळी तुला सूर्य आणि चंद्र बघायचंय काय? परंतु असं होत नाही मुतालिफ, असं होत नाही। गाचीच्या घरात माझ्या बायकोसारखी कष्टाळू बाई हवी। हा आलीस बीबी, रखो रखो रखो।
मोतालिफ कुणी परीबिरी तर शोधून ठेवली नाहीस ना तू? नाही, तू फार चोखंदाळ आहेस म्हणून म्हणतो. शोधात आहे मिया. मिया, ऐकलंय की चरकंदाच्या आलम शेखची मुलगी फार सुंदर आहे म्हणून. बाप रे, ती म्हणजे नुसती धगधगती आग आहे. आग रस उकळताना चुल्याची आग सांभाळणार की देहाची? घे हुक्का घे. मी काही कमी नाही या रज्जाक मिया. आपलं नाव आहे मोतालिफ. आपल्याला बायको हवी ती आपल्या मनासारखी. अरे हो, मला एक कोयता घ्यायचा आहे. या वर्षी तू आमच्या कोयत्यावरच काम भागव. चरकंदाच्या बाजारात चांगले कोयते येतात, पुढल्या वर्षी एक घेऊन टाक. ठीक आहे. चलो मुतालिफ मिया, आता हुक्का ठेवून दे. चल चल, आपण आपल्या कामाला लागूया. खजुरांच्या झाडाकडे जाऊया. चला. हा चल चल. ऐकलं का? कोण आहे? शरम नाही वाटत नदी किनाऱ्यावर एकट्या दुकट्या बाईशी बोलायला? पाहतेस काय अशी? नाही, तुम्ही काही म्हणालात का? आलम शेखचं घर कुठं आहे का? आलम शेखकडे तुमचं काही काम आहे? कोयता घेण्यासाठी चरकंदाच्या बाजारात निघालोय. म्हटलं आल्या सरशी त्यांची विचारपूस करावी. कसली विचारपूस? सांगाल तर खरं. खरं सांगायचं फुलबानो, तुझीच विचारपूस करायची होती. तुम्हाला माझं नाव कसं माहीत झालं? तुझं नाव तर तुझ्या शरीरावरच रेखाटलेलं आहे. फुलासारखा कोमल चेहरा, नाव फुलबानो. पाहत काय राहिलीस फुलबानो? नाव काय तुमचं? मोतालिफ. मोतालिफ शेख. फुलबीबी, घरी जायचं नाही का? जायचं तर जरा पाणी भरून घेते. ठीक. चलो मिया. अरे घागरपुरी भरली नाही अजून, पाणी हिंदकळेल. आलम शेख घरी आहेत का? कोण? काय पाहिजे? माझं नाव शेख, मोतालिफ. मोती मिया म्हणून सगळेजण हाक मारतात मला. राहण्याचं ठिकाण? रझाक मिर्दांच्या गावात माझं घर आहे. रझाक मिर्धा? हो. म्हणजे देशातला सगळ्यात उत्तम काशी ओळखला जातो तो? हा जी. बर, माझ्याकडे काय काम आहे आपलं? एक गोष्ट विचारायची होती. विचारा विचारा. काय विचारायचं ते लवकर. आज बाजाराचा दिवस आहे, बाजारात जायचंय. बोला, लवकर बोला. मलाही बाजारात जायचंय. एक कोयता खरेदी करायचा आहे. मला आईबाप नाहीत. मीच माझं पाहतो. तुमची
फुलबानू मला खूप आवडली आहे. आपण हो म्हटलं तर? नाही बाबा नाही, या आलम शेखचे हात आधीच पोळलेत. तिचं पहिलं लग्न काही व्यवस्थित झालं नाही. तिचा म्हातारा नवरा तिला खूप त्रास द्यायचा. नाही मी मुळीच त्रास देणार नाही. आपल्या परीसारख्या सुंदर मुलीला मी त्रास देईनच कसा. तिला नीट सांभाळीन मी, प्रेम देईन, सुख देईन. नाही बाबा, चांगला माणूस पाहिल्याशिवाय फुलबानूचं लग्न आपण काही लावू देणार नाही. नाही ते तर बरोबर आहे, पण मला तुम्ही चांगल्या घरचा माणूस समजत नाही का? समजतो तर. अरे आमच्या गावात तुझ्यासारखा देखणा तरुण नाहीच. तरी एक अडचण आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेलच. मोकळ्या मनानं सगळं सांगा, मला परका का समजता? मी फार अडचणीत आहे. तुमच्या घरात कोणी मोठा माणूस नाही हो असता तर त्याला समजलं असतं. फुलबानूला तलाक मिळवण्यासाठी मला हर्जाना म्हणून बरेच पैसे मोजावे लागले. पाहिजे तर मी 20-25 रुपयाची व्यवस्था करीन. 20-25 रुपये काय चेष्टा करताय का? 20-25 रुपयात फुलबानो सारखी मुलगी पाहिजे. मग किती रुपये पाहिजेत तुम्हाला? दुसरा कोणी असत तर 150 रुपयापेक्षा काही कमी घेतले नसते. हा पण तुम्ही 100 रुपये द्या बस. शेवटची बात, 1 रुपयाही कमी नाही. 100 रुपये? इतके रुपये काय सांगताय काय मिया तुम्ही? 100 रुपये? मिया जाना दो बात छोड़ दो. कोयता खरेदी करायला आलात ना, कोयता घ्या आणि घरी जा. समजलं? हो चला. अहो मिया, कोयता घेतलात की नाही? घेतला किंवा नाही घेतला तुला काय म्हणून सांगू? रागावून चाललात काय? जाणार नाही तर काय करणार? ऐकलं नाहीस तुझा बाप किती रुपये मागतोय ते? हो ऐकलं. मागितलं म्हणून त्याने काय गुन्हा केला? अरे वा, आपल्या पसंतीची वस्तू पाहिजे तर तिची रास्त किंमत नाही देणार? अच्छा आता समजलं. रुपयांची मागणी बापाची नाही तर बेटीची आहे. तर मग असं का नाही करत? बापाच्या टोपलीत बसून बाजारात जा, महागात विकली जाशील. टोपलीत का म्हणून? तराजूच्या पारड्यात बसून जा म्हणा, आणि मग हिरे मोती टाकून तुम्ही मला मापून घ्या. तेव्हा पाहिन तुमचा पुरुषार्थ आणि तुम्ही कसले मर्द आहात ते. मग जा की पारड्यात बसून, मी चाललो. अरे ओ मिया, खरंच रागावलत की काय? अहो ऐका. आता काय ऐकवतेस? ऐकणार का माझ्या मनातली गोष्ट? काय? अब्बाजांच्या या बेटीला पैसा नको, सोनं चांदीही नको. हा तर मग काय पाहिजे? मला फक्त तुमचा मान राखायचा होता, माझ्या नवऱ्याचा. खरंच? खरंच माझ्याकडे 100 रुपये नाहीत फुलबानो. मग व्यवस्था करा, रुपये आणून माझ्या वडिलांना आपली मर्दानगी दाखवा. मला मर्दाची बायको व्हायचंय. नाही आणता येणार? आणता येतील, आणलेच पाहिजेत फुलबानो. पण याचा अर्थ असा नाही की आकाशाचं फूल आणण्यासाठी आपला जमीन जुमला विकून टाकायचा. नाही नाही, तो विकणार नाही. पण मला वेळ पाहिजे. तोपर्यंत तू थांबशील ना फुलबानो? तुमचे कुरळे केस, तिरका भांग, निळ्या रंगाची लुंगी आणि 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 काय फुलबानो? आणि तुमचं मिठास बोलणं. तुम्ही मला उतावळी मुळीच समजू नका. आलम शेखच्या अंगावर 100 रुपये फेकीन आणि तुला फुलासारखा उचलून नेईन, तरच नावाचा मोती मिया मी. असंच करा. अच्छा मी जाते, अब्बाजान वाट पाहत असते, तुम्ही निघा. अच्छा माझू खातो, तुझ्या शरीरात तर काही दम नाही, पण तुझ्या हाताने बनवलेला गोड मात्र मोठा गोड असतो. केवळ 3 महिन्यासाठी तू माझी बायको होशील का? माझू बेबी,
हे जागे आहेस का? कोण आहे? मी मुतालिफ. एक दोन गोष्टी बोलायच्या होत्या तुझ्याशी. कसल्या गोष्टी? मला सगळं माहिती आहे. रसाचा मोसम आलाय ना, म्हणून माझी आठवण आली असेल. भट्टी लावून रस उकळून पाहिजे वाटतं. बरोबर, तेच काम आहे. गेल्या साली शेराला फक्त 2 आणे भाव दिलास, यंदा पावलीचा भाव घेईन, त्याच्याहून कमी घेणार नाही. पावली का? मी 16 आणे देईन, पण तू घेशील का? फालतू बाता नको, कामाचं बोला, नाहीतर मी आपली झोपायला जाते. झोपायचं तर आहेच माझी बीबी. रजाक मिर्दानच्या मृत्यूनंतर अर्ध्या अर्ध्या रात्री जागून काढल्यास डोळे बंद केले म्हणजे काय झोप येते? असं काय बोलता आहात मुतालिफ मिया? मी काही वाईट हेतूने इथं आलो नाही. हा माझ्या खातून मौलवीच्या साक्षीने निकाह करून तुला घरी घेऊन जायला आलोय मी. काय चेष्टा करायला कुणी मिळालं नाही वाटतं. तरुण मुलींचा काही दुष्काळ पडलाय का? दुष्काळ कशानं पडेल माजून बीबी? तरुण पोरी अनेक पडल्या, परंतु त्या सगळ्या आहेत कच्च्या रसाच्या अंड्या. आणि मी? तू? तुझी गोष्टच वेगळी आहे. तू आहेस नशेला ताडी सारखी आणि न्यारीला गोड गुळा सारखी. बीबी राजी? मिया राजी. छक्कास काम झालं. बस रसाचा हा मोसम संपेपर्यंत फुलबानो तू थांब. ही माझो खातून गुळ बनवील, गुळ पैसा आणील आणि पैसे घरी आणील रसवंती नारी फुलबानो. हे बस बस, पुरे झालं आता हसणं हसवणं. चला सगळ्यांनी आपापल्या कळशा उचला, घरी जाऊया ना आता. खरंच ग, चल जाऊया. अगं घरी तर जायचंच आहे, पण भुसू एक सांग, या माझू खातून ना मुतालिफला जाळ्यात कसं काय ग पकडलं? तिच्या तसं आहे तरी काय? अगं काही असेल किंवा नसेल, पण शरीर तर तगड आहे ना. घुळ तर बनवते ना, काय बरोबर आहे ना? अगदी बरोबर. मला तर वाटतं माजूला नक्कीच काहीतरी जादूटोणा माहित असणार, आणि तिने मुतालिफवर जादूटोणा केला असणार. साकीना तुला काय वाटतं ग? अगं नाहीतर काय, मुतालिफ म्हणजे 20-25 वर्षांचा तरणा बाण तगडा जवान, आणि माजू नाही म्हटलं तरी 30-35 वर्षाची नक्कीच असेल. 35 खाली नक्कीच नाही ती. ए तिच्या मनानं मी किती लहान. तू लहान? ए काय म्हणतेस? नाही काही नाही. एक गुपित सांगू? सांग ना. रजाक मिर्दा तर सदाकाळ झाडावर चढून झाड कापत राहिले, आणि खाली हा मोका साधून माजून जाळं टाकून पोपट पकडला. आता दोघं मिळून रस उकळवत राहिले आणि तयार झाला गुळ. अगं मुतालिफ तर झाडावरच राहतो, आणि माजू रात्रंदिवस भट्टी पेटवून रस उकळवते आणि गुळ बनवते, आणि तोच गुळ विकून मुतालिफ पैसा करतोय. बिचाऱ्या माजूला एक साधी साडी सुद्धा घेऊन दिली नाहीये त्यांनी. हा रसाचा मोसम संपल्याशिवाय माजू खातूनला मोतीमियाची चाल समजायची नाही. बरं ते जाऊ दे. एक गाणं म्हण ना ग सकीना, घरी मन रिजवायला काहीच नसतं ग. हो ना, खरंय अगदी. अगं तलावाकडे आलं ना की मन कसं फुलून येतं नाही का? चला आपण सगळ्या मिळूनच गाऊया. पाडीरे माया घोडे थुया बिदश जयोना, गाची गाच कैटोना. पाडीरे माया घोडे थुया बिदश जयोना, बिदश जयोना. कुकड़ा डाके कुकुड़ कुड़ कौवा डाके छिरा कथाई घूमसिना बापेर बाड़ी जा, छिरा कथाई घूमसिना बापेर बाड़ी जा. बापेर बाड़ी कैमने जामू, बाप
पापीर बाड़ी कैमने जामू नीते आयलो ना गाची गाची काई तो ना गाची गाची काई तो ना कोड़ीर माया घोड़े तुया विदेश जायो ना विदेश जायो ना। माजो माजो काय मी आज चरकंदाला जाऊन येतो। हं चरकंदाचा बाजार तर परवा झाला, आज कशाला जाताय? अगं एका कोळत्यासाठी लोहाराला थोडे पैसे देऊन आलोय, आज कोळता देण्याचा वायदा केलाय त्यानं। कोळता आणण्याइतके पैसे जवळ आहेत का? कोळत्यासाठी 2 अंडे रस आणि 3 शेर गुळ मागितलाय त्यानं। एका कोळत्याची एवढी किंमत? मोतीमिया मला सांगा तुमच्या मनात काय आहे? सगळ्या गोष्टीत बायकोने नाक खुपसलंच पाहिजे का? हे बघ रसाचे हे 2 हंडे मी दोन्ही हातात घेईन, तू तेवढं गुळाचं ओझं माझ्या डोक्यावर ठेव। हा ठेव जरा खाली वाका। हा ठीक आहे आता ठीक झालं। आणि हे बघ मला घरी परत यायला थोडा उशीर होईल, समजलं? जातो मी। तुमचा काय इरादा आहे हे मला पक्क माहिती आहे। सलाम वालेकुम आलमिया। वालेकुम सलाम। इतका सारा माल आणलात मुतालिफ? नाही मिया जास्त काही नाही, फक्त 2 हंडे रस आणि 3 शेर गुळ। बस हो आणि ह्या घ्या। काय? 10-10 रुपयाच्या 5 नोटा नव्या करकरीत आहेत, बयाना दिला म्हणून समजा। बयाना? आता बयाना घेऊन मी काय करू? मी तर ऐकलं की तुम्ही रजाक मिर्धाच्या विधवेशी लग्नही केलं। माझी बेटी सवती बरोबर काय म्हणून नांदेल? त्याची कशाला तुम्ही काळजी करताय मिया? मिया जोपर्यंत झाडात रस आहे तोपर्यंतच माजू खातून माझ्या घरात आहे। हा इकडे दक्षिणेची हवा वाहायला लागली की तिकडे माजू खातूनला बाहेरचा रस्ता दाखवलाच। ठीक आहे ना? हो मिया फुलबानूच्या घरी सवत कशी आणि का म्हणून राहील? बसा बसा ना मिया। चांगलं खाटेवर बसा। अच्छा तुमच्याशी गप्पा मारताना खूप बरं वाटत। पण पुन्हा एकदा फुलबानू बोलायचं असेल तर बोला की आज जा आणि मनसोक्त बोला। फुलबानो हे फुलबानो पहिलं सांगा इतके उतावीळ का म्हणून झाला? अगं मी आपली इकडे तुमची वाट पाहते आणि तुम्ही तिकडे दुसरीलाच घरी आणून ठेवले। अगं माझ्याशी लग्न केलं ते फक्त रस उकळवून गुळ करून घेण्यासाठी आणि तो गुळ विकून फुलबानोला जवळ करण्यासाठी। बरं केलं, मानही राखलात आणि ज्ञानही। पण मोती मिया तुमच्या अंगाला बाईचा जो वास येतोय तो कसा काढणार? अगं सुगंधी साबणाने काढून टाकू। तुला जवळ घेऊन प्रेमाने पाय हलवत बसेन मग तूच साबण घासून घासून तो काढून टाक। आता वाट पा फक्त 2 महिने। मिया मला उतावळी समजू नका। निघतो आता फुलबानो, रस पी गुळ खा आणखी 2 महिने। माजो ए माजो काय गावातले सगळे लोक तुझ्याबद्दल वाईट साईड बोलतायत का? गावातल्या लोकांना कोण शिकवते ते मला काय माहित? रज्जाक मिर्धाच्या थोरल्या भावाबरोबर तुझे काही संबंध आहेत का? एकदम खोटं। अरे हे सर्व मला सांगून काय उपयोग? तुझी चाल चलवणूकच खराब झाली आहे। तुझं शरीरच तेवढं सुंदर आहे, मन नाही। तोंड सांभाळून बोल। का म्हणून बोला? आलम शेखच्या मुलीसाठी फुलबानोसाठी रुपये घेऊन नाही गेला? मला थाप मारून रस आणि गुळ घेऊन नाही गेला? गेलो 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 1000 वेळा गेलो। तुझ्यासारख्या कुलटेशी कोण संसार करणार, म्हणूनच एखाद्या सुंदर स्त्रीच्या शोधात आहे मी। छे छे एवढा धोका, तुमच्यात एवढं कपट,
एवढी चलाखी? धोका तू मला दिलास. गेल्या वर्षी रस उकळायला आलीस तेव्हा तू माझा गुळ चोरत नव्हतीस काय, आणि वैद मिर्दाच्या हातून तो बाजारात विकत नव्हतीस. या हल्ला आकाश काने कोसळत या सैतानावर. बेशरम बाई जा, मी तुला तलाक देतो. तलाक तलाक तलाक. रसाचा मौसम होता तेव्हा मुंगळ्यासारखा चिकटून राहिला आणि आता मौसम संपताच तलाक देऊन टाकला. जास्त बडबड करू नकोस. चालती चालती हो घराबाहेर जा. या अल्ला, तू हे उघड्या डोळ्यांनी पाहतोस? माझी काहीही चूक नसताना तलाक दिलाय. खुदा खुदा, हा कसला न्याय तुझा, कसला न्याय? काची सोडा ना मला, सोडा. ए गावातल्या सगळ्या बायका काय म्हणतात ठाऊक आहे? काय म्हणतात? म्हणतात बेबीचा चेहरा अगदी फुलासारखा आहे, तिच्या श्वासात फुलांचा सुगंध आहे, तुझ्या येण्यानं घर फुलून येत. मिया पदर सोडा ना, स्वयंपाक करायची वेळ झाली. स्वयंपाक केला चुलीत, दिवसभर कष्ट करून थकून आलीस, आता बैस ना माझ्या शेजारी बसून राहायचं. अच्छा, मग इतकी वर्ष माझ्याशिवाय तुम्ही कशी काढलीत? खजुरांच्या झाडासोबत. मग त्याच झाडांकडे जा ना. ए खजुराचा रस फक्त 2-4 महिनेच असतो, पण तुझा रस 12 महिने भरभरून वाहत असतो. चला आता हिवाळा येऊ दे, पटाली गुळ विकून तुला दागिन्याने मढवून टाकतो. बनो, तुझ्या हातांप्रमाणे तुला गोड गुळ का नाही तयार करताय? तू बनवलेल्या गुळात रस का नसतो? उभ्या आयुष्यात इतका रस मी कधीच उकळवला नाही. इतका रस पाहिला की थरकाप होतो माझा. अगं घाबरतेस कशाला? नेहमी तर मी इथेच असतो, विचारून का घेत नाहीस? मी तुला समजावून सांगेन. तुझ्या मनात गोड रस जसा खदखदत असतो ना, तसाच हाही रस खदखदला पाहिजे. तुम्हाला विचारायचं तरी केव्हा? सारा दिवस झाडावरच काढता आणि रात्री? रात्री काय? रात्री मेलेल्या खजुराच्या झाडाप्रमाणे पडून असता. तूही मेलेल्या खजुराच्या झाडाप्रमाणे येऊन पडतेस. रसाचा मौसम आहे, मौज मजा करायला फुरसत कुठे आहे? गुळ विकून कर्ज फेडायची विवंचना. आजचा गुळ कसा झालाय जरा दाखव. गुळाची टोपली घेऊन ये बघू. जसा जमला तसा केला. हा बघा. या अल्ला काय बाई आहेस तू, हा काय गुळ आहे? पैसे देऊन हा कोण विकत घेईल? का नाही विकत घेणार? नीट विकता आला तर जरूर विकत घेईल. मग तूच हा बाजारात घेऊन जा, आणि जर कोणी घेतलाच तर तो तुला पाहून घेईल, तुझ्या सुंदर मुखड्याला पाहून घेईल. गुळ न पाहता मी चाललो बाजारात, आणि हे बघ जर गुळ विकला गेला नाही तर मग पहा. अरे तुझा गुळ असा कसा? गेल्या बाजारच्या दिवशी घेतला होता. याला काही स्वादच नाही. गेल्या वर्षी ही तुझ्याकडूनच गुळ घेतला होता.
त्याची चव अजून जिभेवर रेंगाळते. बायको आजारी आहे का रे? नाही मिया, ते दिवस आता कसे येणार? काय म्हणालास? काय नाही. जगुआला काही चवच नाही, तोंडात टाकला की करपटवास. कशा नाही येतो रे साहेब? एकासारखा गुळ नेहमीच बनतो असं नाही. याचा अर्थ तू गिराईकांना चक्क फसवतोय. पैसे घेतोस तर गुळ तरी चांगला द्यायचा. असं काय बोलताय साहेब? गुळ चांगला नसेल तर 4 पैसे कमी द्या. एकदम ठीक सांगितलंस. घे हा जळका गुळ घरी घेऊन जा आणि आपल्या बायकोला खायला घाल. बायकोला खायला घाल. बायकोला काय आलं का लक्षात? बायकोला खायला. स्वस्तात विकायला लागलो तरी कुणी घेत नाही. इतकी इतकी बदनामी, इतका अपमान का म्हणून कुणासाठी? म्हणजे या सगळ्या गिरायकांना माझू खातूनने बनवलेलाच गुळ पाहिजे. अरे अरे, हे माझू खातूनचे नये पती नादिर शेख तर नव्हेत? हो तेच. अरे वो नादिर मिया, सलाम सलाम. वालेकुम सलाम मिया. वालेकुम. नादिर मिया, सगळं काही ठीक चाललंय ना? बस ठीक चाललंय. बालबच्चे खुशाल आहेत ना? मालिकच्या दयेने सगळे खुशाल आहेत. आपली तब्येत ठीक आहे ना? तो ठेवील तसं राहायचं मिया. नादिर मिया, मुलांसाठी जरा 2-3 शेर गुळ घेऊन जा ना मिया. काय भाव काय लावलाय? भाव काय विचारताय मिया? हा घ्या, घ्या घ्या 2 शेर गुळ बायका मुलांसाठी. सांगा त्यांना चचा जानने दिलाय म्हणून. नाही असं कसं होईल मिया, आपली विकायची वस्तू आहे ही, किंमत दिल्याशिवाय कशी घेऊन जाऊ शकतो मी? अच्छा ठीक आहे, आता तर घेऊन जा, खाऊनच पा, किंमत पुढल्या बाजाराच्या दिवशी द्या. ठीक आहे मिया, 1 शेर खाऊ म्हणून घेऊन जातो. आणि हे 2 शेराचे पैसे. हा हे बघ, मला जेवढं शक्य होतं तेवढं मी दिलं. अच्छा मिया, खुदा हाफिज. अच्छा खुदा हाफिज. या पुन्हा गुळ दिला खरा, पण मी दिलेला गुळ माझू काही खाणार नाही. नाही खायलंय कदाचित. ओ करीमचे अब्बा, बाजारातून इतका गुळ कशाला आणलात? काही बोलू नकोस, हा मोतालिफ मियाने दिलाय. जबरीने गळ्यात मारला म्हणणार. जबरीने गळ्यात मारला आणि तुम्ही तो घेऊन आलात? तुम्हाला समजलं नाही त्यानं का दिला तो? तुम्हाला काही लाज शरम राग बिग आहे की नाही? सगळं आहे, पण कशाला उगीच भांडत बसायचं? हा गुळ तुम्ही मुलांना खाऊ घालणार? खुशाल घाला, पण मी मात्र याला हात लावणार नाही. बर बाबा, नको हात लावूस. आणि खबरदार पुन्हा तुम्ही त्याच्याशी सलोखा केलात तर. मी सांगून ठेवते, मी एकदम घराबाहेर पडीन. रात्रीनंतर सकाळी माझा पत्ता सुद्धा लागणार नाही. माजू माजू, अगं असं काय करतेस? माझी सगळी मुलं तुला अम्मा अम्मा म्हणून हाक मारतात. माजू, माझ्या घराशी आता तुझी कायमची बांधिलकी झाली आहे. मिया मिया, किती चांगले आहात तुम्ही. मोतालिफपेक्षा फार फार चांगले. फुलबानो, ए फुलबानो, आज फार लवकर आलात. माझी 5 सुपारी आणलीत? चुबस, आता 5 सुपारी खायचं जरा सोडून दे. स्वतः मात्र रात्रंदिवस हुक्का ओढत बसता. अगं मी काय म्हणून पान खायचं सोडू? तुम्हीच तर म्हणत होता ना. काय? दिवसभर पान खाऊन ओठ लाल बुंद ठेवत जा. राग आला मोती मिया. फुलबानो, तुझं हसणं फार मोहक आहे. तुझा गुळ असाच चांगला असता तर. आज रात्री आणखी एकदा रस उकळवण्याचं तंत्र तुला समजावून देतो. हात पाय धुवून या, मासे तर आणले नाही, पालेभाजी बनवली तीच खा.
फुलबानू। ओ फुलबानू, झोपलीस का? तुम्ही झोपा आता मिया। अगं, रस उकळण्याचं तंत्र तुला समजावून सांगायचं आहे। हे बघ, उकळून उकळून रस घट्ट झाला म्हणजे डावरीने हलवून तो गाळण्यासारखा झाला की नाही ते पाहायचं। माहितीये, सगळं माझ्या खातूनने शिकवलेलं, पण आता माझं डोकं खाऊ नका, जरा पडू द्या मला। पण झोप, पण उद्या गुळाला करपट वास आला तर लक्षात ठेव, खैर नाही तुझी। येलो, दोन दिवसांचं सरपण आणून ठेवलंय। फुलबानो, अरे कुठे गेली? आज कसला गुळ बनतोय? अरे हा कसला वास येतोय? पुन्हा जळला? जळला का? पाच पाच हंड्यातून रस उकळतोय, कोणत्या हंड्यातला रस जळतोय? फुलबीबी कुठे आहेस? अरे कुठे गेली ही हराम जादी? केस विंचरते। काय झालं? काय झालं? वास येत नाही हराम जादी, साबण लावून केस धुते, परी सारखी नटते। सोडा 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 म्हणते ना माझे केस। सोडा हराम जादी, तिकडे गुळ जळतोय आणि इकडे तुझा नट्टा पट्टा चाललाय। सोडा म्हणते, काही लक्ष नाही। सोडा केस, काम धंदा काही नाही, उठल्या सुटल्या नुसता नट्टा पट्टा, यानेच यानेच गुळ खराब होतो। तुझ्यामुळेच बेइज्जत झाली, सगळ्या जगात बदनामी झाली। खबरदार, केस सोडून बोला। केस नाही, आज तर मी तुझ्या या रसरशीत शरीराचे खजुराच्या झाडाप्रमाणे तुकडे तुकडे करीन। मी काही माझू खातून नाहीये, खबरदार अंगाला हात लावला तर। बरोबर बोललीस, हाताने मारल्याने बाईची इज्जत जाते नाही का? थांब, काठी कुठाय? काठी कुठाय? काठी न बदडल्यानं आलम शेखच्या पोरीची इज्जत तर जाणार नाही ना। बोल, पुन्हा गुळ उकळता सोडून नट्टापट्टा करीत बळशील? बोल बाबा। बाबा 100 रुपये घेऊन या जंगली भोकडाशी माझं कशाला लग्न लावून दिलं? उडू नकोस, गपस बाबा, गपस म्हणतो ना। असं मारण्यापेक्षा कोयत्यानं कापून टाकलं असत तर बरं झालं। फुलबानू, गपस फुलबानू, चुपस। तुमच्या मनात सदान कदा माझ्या खातूनच आहे, मी तुमची कुणीच नाही कमी, कुणीच नाही। तुम्ही तुम्ही मला मारलं। नाही 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 फुलबानू, फुलबानू तुम्ही मला तलाकच का नाही दिला? नाही फुलबानू, असं बोलू नकोस। माझी एकच चूक झाली, माझी चूक झाली। मी तुझ्याकडून तोहीची अपेक्षा केली फुलबानू, प्रेमाचा सुधारस आणि गोड गोड तोनीची, फक्त या दोन्ही गोष्टी फुलबानू तू देऊ शकत नाहीस का? मी काय प्रयत्न करत नाही का? दिवसभर रस उकळवून शरीर काळ कुट करून घेत नाही का? मिया, माझ्या गळ्यावर हात ठेवून खरं सांगा। मी ते डोळ्यांनी पाहतोच आहे फुलबानू, पण पण ते हाडं माझ्या खातून, मला वाटलं तिचं लग्न झालं, बला टळली, पण नाही नाही, ती प्रत्येक क्षणाला मला जाळते आहे फुलबीबी, म्हणून मी तुला मारलं। माझ्या मनातली ही आग सारखी धुमसते आहे फुलबानू, ही आग कोण विझवणार? कोण विझवणार? मिया मिया, मी तुम्हाला किती त्रास दिला? नाही नाही फुलबानू, त्रास तू नाही दिलास, पण हे बघ, जी तुला त्रास देते ना तिच्याकडे मी जाणार आहे। सगळ्यात चांगल्या चांगल्या झाडांचा 2 हंडे रस मला दे, मी माझू खातूनकडे जाणार आहे फुलबेबी। माझू खातूनकडे? काय सांगताय? हा रस घेऊन माझू खातूनकडे जाणार आणि त्याचा गुळ बनवून आणणार, तो गुळ सगळ्या नव्या गिरायकांना विकणार, परत माझं नाव होईल आणि तुझी जी बदनामी झाली ती निघून जाईल। आणि आणि माझ्या खातूने तुमचा अपमान केला तर? हो अच्छा आहे, त्याचाही पाहून घेईन। आसूपूस।
फुलपाखरू, मोसमातले हे दोन महिने निघून गेले की तुझा त्रास संपला म्हणून समज. सत्यानाश, ज्याचं नाव घेताच माझू खातून संतापते, घ्या तोच इथे हजर. कुणाच्या सांगण्यानं बोतालिक मी या घरात येतोय? अहो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही नाही बीबी, मी कशाला सांगेन त्याला इथे या म्हणून. नादिर मिया, खाली जाऊन त्या सैतानाला सांगा. जरा हळू बोल, त्याला ऐकू जाईल. ऐकू दे, ऐकलं तर सैतानानं. मला तेच हवंय. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या घरी येतोय, घरी आलेल्या माणसाशी असं वर्तन करतात का? घरी माणूस आलेला नाही मिया. नादिर मिया, फक्त एक वेळ जरा. मला हे सहन होत नाही. सैतानाला हाकलून द्या पहिलं, पहिलं हाकून द्या. कुत्र्या मांजराला ही असं हुसकावत नसतात. तुम्ही फार साधे आहात, तुम्हाला नाही समजायचं. काही काही माणसं अशी असतात की कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट असतात. नादिर मिया, या या आत या, बसा मिया. तंबाखू ओढणार का मिया? कुणाला बसायला सांगताय? कुणाला हुक्का ओढायला सांगताय? अग, एक वेळ मुलांचं निमित्त करून तुम्हाला जळका गुळ खायला लावलंय, अशा माणसाचा तुम्ही आदर करताय? अजून ओळखलं नाही त्या माणसाला? नादिर मिया, आपल्या बायकोला माझ्या वतीने काही सांगा. पहिलं त्या नालायक माणसाला विचारा. हा माणूस पिण्यासाठी रस घेऊन आलाय तो कोणत्या तोंडानं? त्याला काही लाज शरम आहे की नाही? आपल्या बायकोला सांगा. आपणच का नाही तिच्याशी सरळ सरळ बोलत? नाही नादिर मिया, नाही, तिच्याशी बोलायला मला तोंड नाही. तुम्हीच तिला सांगा, हा रस पिण्यासाठी आणला नाही मी. मग कशाला आणलाय? हा रस उकळवून त्याचा शेर दोन शेर गुळ बनवून घेण्यासाठी आणलाय. तुम्हाला माहित नाही का कि मी दुसऱ्या कुणाची बायको आहे? तुम्ही मला काय समजताय, तुमचा गुळ बनवणारी गुलाम? नाही नाही, तसं नाही. मी फार मोठ्या अडचणीत आहे माझू. या मोसमात एक छटाकभरही चांगला गुळ मी बाजारात विकू शकलो नाही. खराब गुळ खाल्ल्यावर गिराईक भलत सलत बोलू लागला. तुम्हाला तर फक्त रस हवा होता, गुळ नव्हे. खरंय, खरंय तुझं म्हणणं माझू. फुलबानो चांगला गुळ बनवू शकत नाही. गिराईका पुढे माझी पार इज्जत गेली. कुणाला तोंड दाखवता येत नाहीये. वा रे रसाचा व्यापारी, कोणता रस पाहिजे होता आणि कोणता रस पदरी पडला. फार दुःखी आहे ग मी माझू. दुःख तुम्हाला? दुःख पुरुषाला कसलं आलंय दुःख? दुःख फक्त असत स्त्रीला. पण आता पाहते की तुमच्यासारख्या माणसालाही दुःख असू शकत. आता आपलं दुःखही आपण आमच्यावर सोपवा. बोला, काय करायचं सांगा. माशू, या दोन हंडे रसाचा गुळ करून देशील तर तो फुलबानूला दाखवीन, आणि हा गुळ टोपलीत ठेवून मोठ्या आयटीत बाजारात विकेन. माशू, यावर्षी एक छटाकही चांगला गुळ मी बाजारात विकू शकलेलो नाहीये. मी दुर्दैवी की झाडावर चढून फक्त रस काढीत बसलो. गुळ विकू शकलो असतो तर काळजातली आग तरी कमी झाली असती. माझू, तू तयार नसशील तर राहू दे. नादिर मिया, आपली बीबी राजी नसेल तर मी निघतो. त्यांना थांबवा, त्यांना थांबवा. जाऊ नका मिया,
मी तुमच्या रसाचा गुळ बनवून देईन, पण आयुष्यात हा मी उकळलेला शेवटचा रस असेल आणि मी केलेला शेवटचा गुळ असेल. आणि कबूल करा, माझ्या साध्या सिध्या नवऱ्याला पुन्हा त्रास द्यायला येणार नाही. माझू, माझे सर्व गुन्हे माफ कर माझू. अरे हे काय मुतालिफ मिया, हुक्का तसाच हातात धरून बसलात, ओढलाच नाही. चिलमीतली आग विजून सुद्धा गेली. नाही नादिर मिया, आग विजली नाही, आग विजली नाही, सगळ्या आगी विजत नाहीत मिया, सगळ्या आगी विजत नाहीत, विजत नाहीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.